सर्वांना माझा नमस्कार। आज मी सेवा साधना गुरुकुलाचे 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सेवा साधना गुरुकुलाचा 5 वर्षाचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे। 2 मे 2015 या दिवशी सेवा साधना गुरुकुलाच्या कार्याला सुरुवात झाली। तत्पूर्वी गुरुकुल आपण का सुरू केलं या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी देतो। आपण बघतो की ग्रामीण भागातील अनेक हुशार विद्यार्थी असे आहेत, अनेक सुज्ञ पालक असे आहेत की ज्यांना घराबाहेर राहून शिक्षण घ्यावं वाटतं। म्हणजे आपल्या गावातील जी शाळा आहे त्या शाळेतील शेवटचा वर्ग एकदा संपला की पुढच्या वर्गामध्ये शिक्षण घेण्यासाठी बऱ्याचशा मुलांना शहरामध्ये शिक्षणासाठी घराबाहेर राहून शिक्षण घ्यावं अशी बऱ्याचशा मुलांना इच्छा असते, पालकांना इच्छा असते। पण पालकांसमोर 3 प्रश्न असतात की आपला मुलगा घरासमोर घराच्या बाहेर ठेवायचा, पण पहिला प्रश्न असतो तो म्हणजे आपल्या मुलाच्या भोजनाची जेवणाची व्यवस्था लागेल का, जर एखादी मेस मिळाली तर सकस आहार त्याला मिळेल का। दुसरी समस्या असते ती म्हणजे त्याला रूम मिळेल का, शहरामध्ये खोली राहण्यासाठी मिळेल का। आणि तिसरा प्रश्न असतो त्याच्या पात्रतेनुसार शिक्षण देणारे शिक्षक, त्याला समजून घेणारे शिक्षक आपल्या मुलाला मिळतील का। अशी 3 समस्या पालकांसमोर असतात। या 3 समस्या बघितल्यानंतर सेवा साधना गुरुकुलाने असा निर्णय घेतला की आपल्याला या 3 समस्यांवर उपाय शोधणारा प्रकल्प, शैक्षणिक प्रकल्प आपल्याला सुरू करायचा आहे। आणि 2 मे 2015 या दिवशी प्रत्यक्ष कार्याला आपण सुरुवात केली की या 3ही समस्या आपल्या गुरुकुलमध्ये नसणार आहेत। आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ, गुणवत्तापूर्ण निवास देऊ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी काम सुरू करू आणि गुरुकुल सुरू करण्यात आले। पहिल्या वर्षी गुरुकुलमध्ये 25 विद्यार्थी आले। एका किरायाच्या इमारतीमध्ये आपण राहायचो, रोहिणा पुनर्वसन, तालुका परतूर, जिल्हा जालना। परतूरपासून 4 किलोमीटर अंतरावर आपण हा प्रकल्प सुरू केला। पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी फक्त 2 संगणक उपलब्ध होते, 3 शिक्षक आणि 25 विद्यार्थ्यांचे आपण 3 गट केले, हुशार विद्यार्थी, मध्यम हुशार विद्यार्थी आणि कच्चे विद्यार्थी। त्यांच्या पात्रतेनुसार आपण त्यांना शिकवलं। पालकांनी बघितलं की आपल्या मुलामध्ये बऱ्यापैकी रिझल्ट्स आहेत, मुलं इंग्रजीचं वाचन करत आहेत, गणिताच्या बेसिक क्रिया करत आहेत, काही विद्यार्थी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, संगणक चालवत आहेत। आणि दुसऱ्या वर्षी 2016 विद्यार्थी संख्या 25 वरून 50 झाली। किरायच्या रूममध्ये आपण राहायचो। तिसऱ्या वर्षी 50 वरून विद्यार्थी संख्या ही 60 झाली। त्यावेळेस आपण रोहिणा पुनर्वसनपासून जवळच पाडळी पुनर्वसन या ठिकाणी 8000 स्क्वेअर फीटचा विद्यार्थीच्या निवासासाठी 8000 स्क्वेअर फीटचा एक भूखंड प्लॉट खरेदी केला। त्यावेळेस 50 विद्यार्थी गुरुकुलात शिकायचे। त्यावेळेस 2 संगणक संख्येवरून 4 संगणक आपण वाढवले, 3 शिक्षकावरून 6 शिक्षक आपण वाढवले। तरीही आपण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीनुसार गट पद्धतीनंच अध्यापन करायचो। त्यांना वेगवेगळ्या प्रेरणादायी पुस्तकांचं वाचन, आपण प्रकट वाचन घ्यायचो, जसं एक होता कारवर, सरसींचं विचार नियम, श्यामची आई, अशा पुस्तकांचं वाचन करून विद्यार्थ्यांना संस्कारित करून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलो। 2017 50 वरून विद्यार्थी संख्या 60 झाली। आपण स्वतःची इमारत बांधायला सुरुवात केली। 2018 आपण स्वतःच्या इमारतीमध्ये राहायला आलो, त्यावेळेस 60 वरून विद्यार्थी संख्या ही 75 झाली। आणि विद्यार्थी परत आपण विद्यार्थीच्या गुणवत्तेमध्ये, विद्यार्थी निवासामध्ये, विद्यार्थी भोजनामध्ये आणि विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये कुठेही तडजोड केली नाही। प्रामाणिकपणासोबत आणि गुणवत्तेसोबत आपण तडजोड केली नाही। 2018 75 विद्यार्थी संख्येवरून आपली 2019 गुरुकुलाची संख्या झाली 90। त्यावेळेस संगणकाची संख्या आपल्याकडं 7 संगणक आपण गुरुकुलातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले। त्यांना गट पद्धतीनं आपण अध्यापन केलं, त्याचबरोबर त्यांना निसर्गामध्ये नेऊन निसर्ग सहलीच्या माध्यमातून त्यांचं व्यक्तिमत्व कसं खुलवता येईल, त्यांना ध्यान शिकवून, त्यांना व्यायाम शिकवून, त्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक, आर्थिक म्हणजे कौशल्य, त्यांना कोणतं स्किल आपल्याला देता येईल, त्यांचं स्किल, जसं एखादा विद्यार्थी चित्रकला चांगल्यापैकी त्याला चित्र काढता येतात, त्याला चित्रकलेचं प्रशिक्षण, एखादा चांगला संगीतकार आहे ज्याला गीत चांगलं म्हणता येतं, त्याला आपण चांगल्या गीतकाराचं मार्गदर्शन देऊन त्याला त्याच्यानुसार कौशल्य कसं त्याचं डेव्हलप करता येईल अशा पद्धतीनं आपण शिक्षण विद्यार्थ्यांना देत आलेलो आहोत। तर आतापर्यंत गुरुकुलाचा प्रवास यशस्वी करण्यासाठी मागच्या 5 वर्षापासून
अनेक मित्र परिवार, अनेक स्नेही, अनेक पालक, विद्यार्थी सर्वांचे सहकार्य लाभले. आणि मूळ उद्देश जो आहे आपल्या गुरुकुलातला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता आणखी वाढवणं आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाणं, त्यांना एक सुसंस्कारित आणि सुज्ञ नागरिक बनवणं या निर्मळ उद्देशाने सुरू झालेलं सेवा साधना गुरुकुल आज समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करत आहे आणि आपल्या सर्वांची या कार्याला सहकार्य लाभत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि आपलं सहकार्य गुरुकुलासोबत असंच कंटिन्यू निरंतरतेने राहू द्यावं असे सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.